नमस्कार, माझे विज्ञानाचे प्रयोग या यूट्यूब सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। परिसरात उपलब्ध असलेल्या छोट्या मोठ्या वस्तूंच्या सहाय्याने आपल्याला विविध प्रयोग करता येतात। माझे विज्ञानाचे प्रयोग या यूट्यूब सिरीज मध्ये आपण आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या छोट्या छोट्या वस्तूंच्या सहाय्याने प्रयोग करून पाहत आहोत। चला तर मग आजच्या प्रयोगाला सुरुवात करूया। प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे एक काचेचा ग्लास, काळे पेटी आणि एक फुगा। सर्वप्रथम फुगा फुगवून घ्या। व त्याला काळ बांधा। काडेपेटीतील 2 ते 3 काड्या घेऊन त्या पेटवा व ग्लासमध्ये टाका। त्यानंतर फुगा ग्लासवर धरा। फुगा हळूहळू ग्लासमध्ये खेचला जात आहे। जेव्हा आपण फुगा वर उचलून धरतो त्यावेळेस काचेचा ग्लास सुद्धा फुग्यासोबत वर उचलला जातो। आगपेटीतील काड्यांमुळे ग्लास मधील ऑक्सिजन वापरला जातो, म्हणून ग्लास मधील हवेचं प्रमाण कमी होतं, म्हणजेच त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो। तुलनेने फुग्यामध्ये असलेली जी हवा आहे त्या ठिकाणी दाब जास्त आहे, म्हणून ज्यावेळेस आपण फुगा ग्लासवर धरतो त्यावेळेस फुग्यातील हवा ग्लासमध्ये जाते। म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकता की हा फुगा ग्लासमध्ये असा शिरलेला आहे। ज्यावेळेस आपण फुगा असा वरच्या भागातून पकडतो त्यावेळेस या फुग्यासोबत ग्लास सुद्धा असा वरती येतो।